शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंता, तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा, मज जावया सुभटा। शूर आणि धीर स्वामी काज तू सादर, काय भक्तीच्या त्या वाटा, मज लावया सुभटा। तुका म्हणे रुद्र अंजनीची कुमरा, काय भक्तीच्या त्या वाटा, मज जावया सुभटा। विठ्ठल शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज जावया सुभटा। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण दीर्घी, नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊ ज्ञान गंगा, नमो कुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका अथवा जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण, ते चिवंदु श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारुनी आता। ओम नमो Oh,
करून करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। ओम नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमो शिवाय। नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो का सज्जन वैष्णवांशी तयावर नेता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा जोडोनी या कर विनंती माझी पंढरीनाथा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा सुंदर असा अभंग आहे। विठ्ठल विठ्ठल सदर अभंग कुणाच्या पाठांतर नाही असा महाराष्ट्रात तरी सापडणार नाही, कारण मारुती राया कुठल्या गावात नाहीत असं एक गाव सोडलं तर नाही बरं का, माहीत असते तुम्हाला जर एका गावात नाहीत, फक्त माझ्या माहितीप्रमाणे फक्त एका गावात आपल्या इकडे जे त्याला दैत्य नांदूर म्हणतात तिथं मारुती रायाने तिथं दैत्याची पूजा केली जाते, परंतु ते बी मारुती रायाने त्या दैत्याला वरदान दिलेलं आहे, नाहीतर मारुती राया नाहीत असं कुठलं गाव नाही। सकाळच्या परी जर समजा गावामध्ये आपण जर गेलो तर प्रथम मारुती रायाचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाही माणूस, म्हणून अशा मारुती रायांचा आणि तुकाराम महाराज मारुती रायाला शरण जाणारा अभंग आहे। विठ्ठल विठ्ठल सदर अभंगामध्ये मारुती राया आपले तुकाराम महाराज मारुती रायाला शरण जातात। तत्पूर्वी थोडासा परिहार घ्यायचा तो म्हणजे असा की गेली 11 वर्ष आणि हे 12वं वर्ष म्हणजे तपपूर्ती सोहळा आहे, या तपपूर्ती सोहळ्यामध्ये खारघर सेक्टर 15 या ठिकाणी चालू असलेला हा तपपूर्ती सोहळा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानोबा माऊली सेवाभावी सामाजिक संस्था यांच्या हा खारघर यांचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य उपक्रम आणि त्या उपक्रमामध्ये चौथ्या दिवसाची सेवा आहे म्हणून है ना, चौथ्या दिवसाची सेवा ही आणि तुम्हा संत सज्जनांच्या भाविक भक्तांच्या आणि या ठिकाणच्या सर्व कार्यकर्ते दाते त्याच्यानंतर सामाजिक कार्य करणारे सर्वांच्या आणि आग्रह असतो किंवा एक मला तुमचं दर्शन घडायचं होतं या हिशोबाने आणि माझ्या वाटेला आलेली। विठ्ठल विठ्ठल या ठिकाणचे सन्माननीय अध्यक्ष असणारे शिवाजी खापरे, त्याच्यानंतर परमस्नेही आमचे सूर्यकांत थोरात, आधी करून सर्व कारण सर्वांचं नाव घ्यायचं तर आपलं कीर्तन त्याच्यातच संपलं आणि कुणाचं नाव चुकून राहिलं तर राग बी येऊन देऊ नका, कारण म्हणतात महाराजांनी माझं नाव घेतलं नाही असं आहे, त्याच्यामुळं सर्वांनाच आणि श्री संतांची
माथा चरणावरी श्री संताजी माथा चरणावरी सागर करे बरोबर आलेले जे माझे सहकारी सोबदार महाराज वाघमोडे, त्याच्यानंतर आमचे एकनाथ गोरडे, आमचे जे म्हणजे आमचा जे आदर्श ज्याला म्हणतो, ज्यांनी आम्हाला घडवलं, मुंबईमध्ये आल्यानंतर जे आम्हाला ह्या मार्गाला आणलं, ते आमचे रामनाथ महाराज शिरसाट, त्यांचे वडीलसुद्धा या ठिकाणी आहेत, वयोवृद्ध आहेत, परंतु तरीही सुद्धा एक माझ्या कीर्तनाला माझे गावले हजर राहणं ही माझ्यासाठी खूप भाग्य आहे. त्याच्यानंतर सर्व आलेले सर्व कीर्तनाला श्रुतीवक्त यांच्याशी नतमस्तक होऊन आणि अभंगाला सुरुवात. विठ्ठला विठ्ठला सदर अभंगामध्ये तुकोबाराया मारुती रायाला शरण जातात. बरं, शरण जातात ते नुसते शरण नाही जात, आदरयुक्त शरण जातात. आता आपण साधारण जर समजा तो अभंग म्हणायला गेलं तर शरण शरण हनुमंता हे आपलं पाठांतर आहे, परंतु गाथ्यामध्ये जी हा शब्द आलेला आहे आणि जी हा शब्द आदरवाचक असतो, आदरवाचकरित्या तुकाराम महाराज शरण जातात. आता पहिले जर समजा राजे महाराजे जर म्हणलं तर ते आदरवाचक शब्दाने आणि बोलवायचे. त्याच्यानंतर घरामध्ये सुद्धा पत्नीने जर हाक मारली, सासऱ्याने जर सुकुसुनबाईला हाक मारली तर आदरवाचक जी जी म्हणून उल्लेख करायचे. ते पहिलं सांगतोय, आताच नाही. आता जर समजा हाक मारली चोपदाराला महाराजाने, चोपदार काय हे महाराज. त्याच्यानंतर जर समजा हा सुनबाईला जर हाक मारली, असा ज्या ठिकाणी खारघर मधला सप्ता आणि त्या सप्त्यामध्ये गावाकडले समजा कोणी आलेले असतील चार पाच जण ओळखिवले, ते म्हाताऱ्यांनी आणि चहासाठी आपल्या घरी घेऊन गेला. घरी घेऊन गेल्यानंतर आणि या म्हाताऱ्यांनी पहिले कष्ट करून आणि संसार उभा केला, परंतु कालपरवा आलेली सून त्यांना जर त्या सुनबाईला जर हाक मारली
तर ते यांनी हाक मारले, सुनबाई देऊन देत काय हे सासरा, आणि त्या ठिकाणी परत बोलत नाही. परंतु तुकाराम महाराज या ठिकाणी हनुमंतरायाला आदरवाचक जी जी शब्द उच्चारतात. बरं, काय कारण असं तुकाराम महाराज हनुमंतरायाला जी म्हणतात, मग तुकाराम महाराज काय कमी होते का? तुकाराम तुकाराम नाव घेतल्यानंतर यम थर थरा कापला होता, आणि त्या तुकाराम महाराज आणि हनुमंतरायाला आदरवाचक शब्दाने उल्लेख करतात. यम कोणाला म्हणायचं? ज्यांनी बटन दाबल्यानंतर आणि या ठिकाणी जे चाललेलं शरीर आहे हे आणि प्राण निघून जातो. आता जर समजा ह्या शरीरातून प्राण निघून गेल्यानंतर अंत्यविधीचे प्रकार तीन आहेत. या म्हणजे अग्निडाक किंवा त्याला दफन केलं म्हणजे मातीमध्ये करतात, आणि त्याच्यानंतर पाण्यामध्ये सोडून देण्याची सुद्धा विधी आहे. असा असणारा यम आणि त्या यमाला जर समजा तुकाराम महाराजाचं नाव जर ऐकलं तर त्याचं धोतर सुटतंय महाराज. एवढंच नाही तर यम हा तुकाराम महाराजांना ब्रह्मी मुहूर्तावर आणि सलाम करतो. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतसे, असा तुकाराम महाराजांचा एवढा अधिकार असताना. आणि तुकाराम महाराज मारुतीरायाला आणि आदरवाचक युक्त शरण का जात असते, याच कारण असे का प्रसंग असा की एक वेळेस भगवान श्रीरामचंद्र लंकेचं राज्य जे आहे ते प्रभूंनी आणि विभीषणाला देऊन टाकलं. बिभीषणाला देऊन टाकल्यानंतर उदार आहे माझा भगवान परमात्मा, बिभीषणाला देऊन ते अयोध्येमध्ये आले. पण काही दिवसांनी आणि त्या बिभीषणाचं भगवान परमात्म्याला पत्र आलं की भगवान आणि तो शतमुखी आपलं शतमुखी रावण आणि त्यांनी आक्रमण करून माझं राज्य हिरावून घेतलेलं आहे. पत्र आल्यानंतर भगवंतांनी ते पत्र वाचलं, पत्राच्या मागच ते लिहून दिलं की उद्या सकाळी आणि सूर्य उगवण्याच्या आत हे तुझं राज्य तुझा परत मिळवून देईन. आता पत्र लिहिलं, पत्र परत त्यांना माग पाठवलं. या ठिकाणी एकादशीचा दिवस होता, भगवान दिवसभर एकादश संध्याकाळची भक्ताबरोबर भगवंत भजन सुद्धा करत होते. आणि भगवान भक्त भजन करत असताना रात्रीचा जागर झाल्यानंतर आणि भगवंतांनी आपल्या
म्हणजे जे झोपत असेल निद्रालयामध्ये किंवा आपल्या घरामध्ये गेले वाड्यामध्ये गेले आणि झोपले असताना रात्रीच्या 12 वाजता भगवंताच्या लक्षात आलं की मी बिभीषणाला पत्र पाठवलेलं आहे की उद्या सकाळी सूर्य उगवण्याच्या आतमध्ये तुला परत राजा करीन. भगवंताला घाम सुटला. आता घाम सुटल्यानंतर सीता आई साहेबांनी विचारलं की काय भानगडे का घाम सुटलाय, आता तर थंडीचे दिवस आहेत, थंडीच्या दिवसामध्ये घाम सुटण्याचं कारण काय. भगवान म्हणले माझं मला सुधारणा आणि तू का उगजे करतो. भगवंतानी बऱ्याच वेळ झाल्यानंतर सीता आई साहेबांनी विचारलं का तुमचा हा घाम का येतो याचं मला कारण सांगा. त्यांनी सांगितलं की मी बिभीषणाचं सकाळी पत्र आलं होतं आणि त्या पत्रामध्ये बिभीषणाचं राज्य गेले पण मी त्यांना परत उत्तर दिले की उद्या सकाळी सूर्य उगवण्याच्या आतमध्ये तुमचं राज्य तुम्हाला मिळून देईन. मग म्हणले याच्यामध्ये 2-3 दिवसांनी सांगायचं ना, आजच सांगायची काही गरज होती का उद्या सकाळी मिळून देईन म्हणून. म्हणले तेच मला कळलं नाही. आता प्रत्येकाचं तेच असतं, देव जरी असला तरी, परंतु बायको जास्त जर बोलली का राग येतोच, देवाला सुद्धा राग आला होता. त्याच्यानंतर सीता आई साहेबांनी भगवंताला सांगितलं की भगवान तुमचा हा आणि घाम पुसण्याची ताकद फक्त एकच आहे, ते म्हणजे मारुती राया. मारुती राया त्या ठिकाणी आणि आठवण केली मारुती रायाची. हा मारुती राया प्रभास तीर्थावर आणि असताना मारुती रायाला कळलं की मालकाने आठवण केलेली. मारुती राया त्यांच्याबरोबर 4 असे वानर होते, यतिदंत, भयदंत, पुष्पदंत आणि साक्षीदंत. तर त्यांनी मारुती रायाने कळल्यानंतर मारुती रायाला कळालं की प्रभूने आपली आठवण केलेली, प्रभू त्या ठिकाणी माझ्या आठवणीत आहेत, प्रभू मला काहीतरी माझी गरज आहे. आणि म्हणून मारुती रायाने त्या ठिकाणी आणि तेवढ्या याच्यात कळल्यानंतर लगेच उड्डाण केलं आणि अयोध्येमध्ये आले. अयोध्येमध्ये आल्यानंतर दरवाजा ठोकला, दरवाजा ठोकल्यानंतर आतमध्ये गेले. सुमंताने विचारलं मारुती राया तुम्ही एवढ्या रात्री, म्हणले मालकाने ध्यान केलं, आठवण केलेली, तर काय असेल ते. आणि आत्म्याला दरवाजा वाजल्यानंतर सीता आई साहेबांनी दरवाजा उघडला, म्हणले कोण आहे, म्हणले मारुती राया. तर म्हणले मारुती आलास. मारुती रायाने आल्यानंतर भगवंताच्या डोळ्यात अश्रू आले आणि सांगितलं की मारुती राया आता तुम्हीच हा शब्द माझा खरा करू शकता. विठ्ठला मारुती रायाने आणि लगेच त्या ठिकाणावरून सांगितलं की असं असं झालेलं आहे, बिभीषणाचं राज्य गेलेलं आहे. आज बिभीषणाचं राज्य गेल्यानंतर ते म्हणले असं कसं राज्य गेलं भगवान, बिभीषण तर राजा कधीच झालाय ना. तर ते म्हणले राजा झालाय रे, पण तो शतमुखी रावण आणि त्या रावणाने लंकेवर स्वारी करून आणि त्या बिभीषणाचं राज्य हरवलंय, हरवून घेतले म्हणजे त्यांनी जिंकून घेतलेलं आहे. आणि म्हणून ते राज्य परत द्यायचं असं मी वचन त्याला दिलेलं आहे. आणि जर समजा माझं वचन जर खोटं झालं तर माझ्या आणि कुळाला कलंक लागन. कारण रघुकुल की रीत चली आई, प्राण जाए पर वचन न जाई. राम सिया